माझी 24 तास एक पाऊल पुढे। 85 दिवसांपासून संप करून विद्यार्थी आणि सरकारला वेठीला धरणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे। 4 मे पर्यंत संप मागे न घेतल्यास प्राध्यापकांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी संपकऱ्यांना अल्टिमेटम दिलाय। मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्र्यांनी कारवाईसाठी हिरवा कंदील दाखवलाय, त्यानुसार प्राध्यापकांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। प्राध्यापकांचा पगार रोखणं, निलंबन आणि खात्यांतर्गत चौकशी केली जाणार आहे। प्राध्यापकांना थकबाकीची रक्कमही मिळणार नाही। सुरुवातीला नरमाईचं धोरण स्वीकारलेल्या सरकारनं आता कठोर भूमिका घेतली आहे। प्राध्यापकांवर आता कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। 85 दिवसांपासून संप करून विद्यार्थी आणि सरकारला वेठीला धरणाऱ्या प्राध्यापकांवर आता कारवाई होणार आहे। 4 मे पर्यंत संप मागे न घेतल्यास प्राध्यापकांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी संपकऱ्यांना हा 4 मेचा अल्टिमेटम दिलाय। मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्र्यांनी कारवाईसाठी हिरवा कंदील दाखवलाय, त्यानुसार प्राध्यापकांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। प्राध्यापकांचा पगार रोखणं, निलंबन आणि खात्यांतर्गत चौकशी केली जाणार आहे। प्राध्यापकांना थकबाकीची रक्कमही मिळणार नाही। सुरुवातीला नरमाईचं धोरण स्वीकारलेल्या सरकारनं आता या संपाबाबत कठोर भूमिका घेतली आहे। जे लोक कामावर रुजू होत नाहीयेत त्यांच्यावर मात्र सगळ्या पद्धतीचीच कारवाई आम्ही निश्चित प्रकारे करणार आहोत। एक मॅक्सिमम मला असं वाटतं की विद्यापीठात म्हणजे सर्व जे काही प्राध्यापक आहेत त्यांचा मुख्य सर्वांशी संबंधित विषय आहे तो म्हणजे ॲरियर्सचा, तो आम्ही ॲरियर्स 4 तारखेपर्यंत देणार आहोत। त्यानंतर मात्र जर त्या ठिकाणी असहकार्य होत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करावीच लागणार आहे। मेस्माची पण होऊ शकते, जर माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटने ठरवलं तर मेस्मा सुद्धा लागू करायला आम्ही मागे पुढे पाहण्याचं काही कारण नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।